तर उपमुख्यमंत्री अजित पवार चंदगडमध्ये दाखल झालेत आणि तिथे त्यांचं जोरदार स्वागत केलं जात आहे. मोठ्या संख्येनं कार्यकर्ते जमलेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि ज्या जीपने अजित पवार पुढे जात आहेत त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ हे चिन्ह सुद्धा लावण्यात आलेलं आहे. आता निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार अजित पवार गटाला मिळाले. मोठी गर्दी आहे. अजित दादांचं स्वागत केलं जात आहे, पुष्पवृष्टी केली जात आहे उपमुख्यमंत्री अजित पवारांवर. अजित पवार हे सध्या गडहिंग्लज आणि चंदगड दौऱ्यावर आहेत. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.